नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मॉर्निंग स्टार पॅटर्न बद्दल. बेसिकली हा पॅटर्न जे आहे बुलिश पॅटर्न आहे. जिथं पण सपोर्ट असेल हा पॅटर्न तिकडे फॉर्म होईल आणि तिथूनच आपल्याला प्रॉपरली वर्क करताना पण दिसेल. तर व्हिडिओ खूप लहान आणि इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओमध्ये एंडपर्यंत पहा. जसं की तुम्ही पाहू शकता मॉर्निंग स्टार पॅटर्न जे आहे आपल्या स्क्रीनवरती शो करत आहे. बेसिकली हा पॅटर्न जिथं सपोर्ट असेल तिकडंच बनायला पाहिजे. तिकडंच बनल्यानंतर हा पॅटर्न वर्क करेल प्रॉपरली आणि तीन कॅन्डल मिळून हा पॅटर्न बनतो. एक रेड कॅन्डल, एक ग्रीन, एक डोजी कॅन्डल आणि त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल. आता बघा, एक डाऊन ट्रेंडमधनं हा मार्केट आल्यानंतर जिथं सपोर्ट असेल सपोर्टवरती हा पॅटर्न बनल्यानंतर इथून आपल्याला वरच्या साईडला बाउन्स बघायला मिळू शकतो. आता बघा, ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे. रेड कॅन्डलच्या बॉडीच्या ऑलमोस्ट 65-80% जे आहे वरच्या साईडला क्लोजिंग पाहिजे आपल्याला ग्रीन कॅन्डलची. जसंही हे पॅटर्न फॉर्म होईल, फॉर्म झाल्यानंतर फोर्थ कॅन्डलमध्ये आपण एंट्री प्लॅन करू शकतो आणि इथून जे आहे मार्केट आपल्याला अपट्रेंडमध्ये शिफ्ट होताना दिसू शकतो. तर एंट्री जर आपण इथं प्लॅन करत असाल तर स्टॉप लॉस जे आहे सपोर्टच्या खालचा ठेवून आपण एंट्री प्लॅन करू शकतो, नाही तर डोजी कॅन्डलच्या खालचा पण स्टॉप लॉस ठेवून जो आहे आपण एंट्री प्लॅन करू शकतो. जेव्हा पण तुम्ही कुठल्या पण स्टॉकमध्ये फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये एंट्री प्लॅन करत असाल तर स्टॉप लॉस ठेवूनच एंट्री प्लॅन करा. मित्रांनो, हे जे पॅटर्न असतात ते 70% प्रॉपरली वर्क करतात, 30% कुठं ना कुठं जाऊन हे पॅटर्न जे आहे फेल पण होऊ शकतात. तर स्टॉप लॉस ठेवूनच एंट्री प्लॅन करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे आपण एंगल्फिंग लाईन बुल पॅटर्न पाहणार आहोत. ते पण पॅटर्न खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते व्हिडिओ पण नक्की पहा. जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहता निफ्टीचा चार्ट आपल्यासमोर ओपन झालेला आहे. हा पॅटर्न एक्झॅक्टली सपोर्टवरती आल्यानंतर बनल्यानंतर आपल्याला जे आहे मार्केट एक डाऊन ट्रेंड नंतर अपट्रेंडमध्ये शिफ्ट होताना दिसत आहे. प्रॉपरली हा पॅटर्न वर्क करतो. तुम्ही मित्रांनो ऑलमोस्ट 100 चार्टवरती ह्याला प्रॅक्टिस करा, तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये हा इझिली दिसायला चालू होईल. स्ट्रेट फीचर यूज करून तुम्ही सिम्पली बाय कॉल बाय पुट पण करू शकता. खूप छान फीचर आहे मित्रांनो. आणि वरच्या साईडला तुम्ही P&L पण पाहू शकता. तर आपल्याला फक्त इथं बाय कॉलवरती टच करायचं आहे. बाय कॉलवरती टच केल्यानंतर इथं आपल्याला कंटिन्यूवरती टच करायचं आहे. कंटिन्यूवरती टच केल्यानंतर जर तुम्ही बाय करून होल्ड करणार असाल कॅरी तर कॅरी फॉरवर्डमध्ये करायचं आहे. आणि जर सेम डे बाय सेम डे सेल करणार असाल तर इंट्रा डेमध्ये करायचं आहे. लॉट साईज जर सांगितलं 25 लॉट साईज असेल आपण इथं 1 एंटर करायचं. खालच्या साईडला लिमिट आणि मार्केटचं ऑप्शन दिलेला आहे. लिमिट म्हणजे तुम्ही आपल्या मनपसंत प्राईसवरती ह्याला बाय करू शकता. जसं की ह्याची प्राईस चालली आहे 265. जर तुम्ही ह्याला बाय करण्याची इच्छित आहात 260 तर तुम्ही जे आहे तर 260 एंटर करा. जेव्हा पण ह्याची प्राईस इकडे येईल तुमचं ते ऑर्डर जे आहे असेल ते एक्झिक्यूट होऊन जाईल. आणि मार्केट रेट काय असतं? मार्केट रेट म्हणजे जे पण ह्याची करंट प्राईस चाललेली असते त्याच रेटवरती तुमचं जे आहे ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल. सिम्पली आपल्याला बायवरती टच करायचं आहे. बायवरती टच केल्यानंतर कन्फर्म येईल. कन्फर्मवर टच केल्यानंतर आपला ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल. मित्रांनो, हे व्हिडिओ जे बनवलं आहे ते फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलं आहे. आणि जर तुम्ही एंट्री प्लॅन करत असाल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करूनच एंट्री बनवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही एंजल मनीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन नाही केला असाल तर लिंक जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकचं यूज करून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. चला भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.